शीतल आवरलं का? अगं आज सगळ्यांनी एकत्र झोपायचंय. दरवर्षीप्रमाणे 31 डिसेंबर आज साजरा करायचा आहे. 31 डिसेंबर तर परवा आहे ना. पण जी तुला 2-4 दिवस राहणं झोपायला जावं लागणार आहे. मग घरातल्यांनी ठरवलं 31 डिसेंबर आजच साजरा करू. शीतले ती उशी इकडे का दे म्हणते किती उशी इकडे दे इकडे समोर का आता की नाही आपण हॉस्पिटल पासून खेळणार आहे. आर्मी में 2-12 शब्द का कोई वैल्यू नहीं है. इसकी पनिशमेंट मिलेगी. इस बाल्टी में मुंह डुबाओ और 10 तक गिनकर बाहर निकलो. ऐसे 25 बार करना है. कम ऑन डाउन. अप्पा रिचार्ज आहे का? तुला मारायचंय माझ्या एका मैत्रिणीच्या मोबाईल वर मारायचंय. रिचार्ज संपलाय. अगं शीतले रिचार्ज आहे का? कुठला? काका रिचार्ज मारायचंय. अरे तू काम धरा घेत होती विके. त्याचं माज उतरायचं असेल ना तर त्याला ज्या गोष्टीचा गर्व आहे ना त्याच्यावर आपण चॅलेंज द्यायचं. ओ विचारवंत, तुम्हाला ज्या पद्धतीने जायचंय ना त्या पद्धतीने जा. या लोकांना ना असली भाषा कळत नाही हे चांगलं माहिती मला. आणि आम्हाला कुठल्या पद्धतीने जातो ना त्या पद्धतीने आम्ही जातो. काय राहुल्या? आणि क्या मला तर ते जिथं दिसेल का नाही तिथे त्याला बुटान फोडतो नाही बघ. फटासर फोडतो नाही बघ त्याला. यार क्या बोल रहे हो, हमें कुछ समझ में नहीं आ रहा और सब ऊपर से जा रहा है. ऐसा बोलो कि हमें भी समझ में आए. क्यों के आपण इथं भांडणं करायला आलो नाही. अरे होय की पण त्या सुमत्याला काय नको. अरे विक्या त्याला कळत नाही तर आपण समजूतदारपणा घेऊ ना. ह्याचा अर्थ म्हणजे कोण बिलन अवसान गेली की ते काय नाही आज्या सुमतेमुळे आपल्या सगळ्यांना शिक्षा बघायला लागल्या. ते बी काय कारण नसताना होई तो यार हमारी थोडी गलती थी. अरे बाला करणार बी आपल्यासाठी आलाय मग. ए पश्या अरे तू बोल की काहीतरी. काय बोलू? हा ना मला लगा उगा चाला विचारलं बघ की. आणि आज्या ते काय बी असू दे आता सुम्याचे आम्ही जिरवणार म्हणजे जिरवणार. होय होय काय भावनो ठरलं जिरवायची. अजय एवढ्या लांब रिचार्ज मारा आले खरं पण आता हित तरी मिळतोय का नाही काय माहित. ही एवढ्या लांब रिचार्ज मारायला आले म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड असणार. रिचार्ज आहे का? कुठला? आणि काल रिचार्ज संपल्यामुळे बोलू शकलो नाही. सॉरी. सॉरी बिरी काय नाही. आज जर का रिचार्ज झाला नाही तर इथून पुढे मी तुला मोबाईल देणार नाही. अशा
मारला का तुला माझ्या विश्वास नाही काल ठेवला की तुझा विश्वास आता मी काय सांगतो ते ऐक हा बोल मी खरंच मोबाईल देणार नाही बरं बाबा तू म्हणशील तस झालं का तुझं समाधान नाही आता अजून काय रिचार्ज मिळाल्याशिवाय माझं समाधान होणार नाही कुठनं बुद्धी सुचली जेणे मोबाईल घेतला काय माहित काय आजी तब्येत काय म्हणते काय नाही चालायचं असच बरच म्हणायचं आता ते पाय पडा आलं वे नाही आपलं असंच पाय मोकळं करायला आली होती या जयश्री या 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 काय इकडे कस काय येणं केलं सध्या मी पार्टीवच असते कोणाच्या आमच्या नाही तुमच्या माणसाच्या तुम्ही इकडे कस काय आम्ही ते देवीच्या दर्शनासाठी आलो होतो काय मग देवी पावते का नाही न पाहून सांगणार कुणाला शीतल एवढी आनंदी बघून तुम्हाला मी लय आनंद होत असेल ना आनंद आओ परमानंद म्हणा मग तुम्हाला काय वाटतंय शीतल एवढी खुश का असेल नाही पण तुमच्या आनंदाचे डेफिनेशन काय आहेत जरा कळू दे आम्हाला बी माणूस दोन कारणांनी आनंदी असतो फॉर एक्झाम्पल एक तर स्वतःच्या मनासारखं घडत असलं की आणि दुसरं म्हणजे तेच सांगते दुसऱ्याच्या मनासारखं होत नसलं की करेक्टच बोलताय तुम्ही वय ना मग आता तुम्हीच सांगा शीतल का आनंदी असेल ते शीतल हेच हल्ली तुमच्या मनासारखं काय घडत नाही अजिंक्य तुम्हाला विचारत नाही मग काय ओळखलो तुम्ही शीतलला आता जरा सरळ विचार करा अजिंक्य आणि शीतल पहिल्यासारखं बोलतात हमें खबर मिली है कि अजिंक्य चोरी छुपे मोबाइल यूज कर रहा है इसलिए तुम्हारे रूम की तलाशी लेनी है आता जर का मोबाइल सापडलं तर घरीच जावं लागते वाटतं तो मुलगा दारू पितो माहिती आहे तुम्हाला आणि एखादा माणूस दारूड आहे म्हणून ते बाद आहे असं समजू नये काय करे रेणू या घराला शोभल असं लग्न करावं असं वाटतंय ना तुला माझं लग्न अरे वाड्यात जाऊन तुझ्या लग्नाची सुपारी भी फुटून आलोय आम्ही रेणूचं लग्न लागणार त्या मस्तडीचं नाक खेचलं जाणार सर काल रेणूचं लग्न ठरलंय पान सुपारीचा कार्यक्रमही झाला सॉरी सर पण हे असं डील आम्ही नाही करू शकत आय मीन करू शकणार नाही तुम्हाला ही डील जमत नाही फाईन मी माझ्या पद्धतीनं ही डील कशी करायची हे बघतो आता जातो आणि साहेबांकडून तुमचं प्रपोजल मंजूर करून घेतो काय चाललंय शिंदे काय करताय काय हो साहेब या मॅडम स्वतःचा प्रपोजल पास करण्यासाठी मला पैसे देत आहेत उगीच खोटं बोलू नका तुम्हीच मला सांगितलं का तुम्हाला फेवर हवाय म्हणे मिस्टर शिंदे यू आर सस्पेंडेड गेट आउट मला असं वाटतं की तिने ती तिची एक बाजून अशी लपवून ठेवलेली नाही नाही आपण काम केलं बरोबर आपण किती सभ्य माणसं या चित्रपटात मला असं वाटतं ना की किती सुखद धक्के आहेत की सभ्य वाटत होत्या तुम्ही जे मला तुम्ही सांगताय मला असं वाटायला लागलं ते सिनेमा मस्ती करणारा मुलगा आहे तो एकदम छान अभ्यासाला लागलेला दिसायला लागलाय